नमस्कार, मुक्त चर्चा या कार्यक्रमात आपलं स्वागत. सध्या क्रिकेट विश्वचषकाची स्पर्धा जोरात आहे, मात्र त्याचबरोबर राज्यामध्ये आणखी एक विषय चर्चेला जातो आहे, तो म्हणजे हवामान विभाग आणि त्या हवामान विभागाचा अंदाज. हवामान विभाग म्हणते की पाऊस पडायला सुरुवात झाली, मान्सून राज्यात दाखल झाला आहे, तर लोकं विचारतात कुठे आहे पाऊस. हवामान विभागाचा अंदाज खरंच चुकला आहे का, किंवा या संदर्भात हवामान विभागाचं स्वतःचं काय म्हणणं आहे, या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक डॉक्टर कृष्णानंद होसळीकर हे आपल्या मुक्त चर्चा कार्यक्रमात सहभागी व्हायला आलेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि अर्थातच पहिला प्रश्न आहे की सध्या पाऊस नेमका आहे तरी कुठे? सध्या पाऊस जो हवामान विभागाने दाखल केला आहे तो गुजरातपर्यंत आहे, म्हणजे काल संपूर्ण महाराष्ट्र त्याने मान्सूनने व्याप्त केला. सर्वात प्रथमच असं घडलं की इंटिरियर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये मान्सून अगोदर आला आणि मग मुंबई आणि उत्तर कोकणामध्ये नंतर आला. हे एक आपण एक रेअर केस आपण म्हणूया. तर संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्याप्त केला आहे, पण पावसाची सध्याची गेल्या 24 तासातली किंवा 18 तासाची परिस्थिती जी आहे ती मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसतो आहे. आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदर पावसाची आकडी सध्याच्या तारखेला आकडे आहेत ते समाधानकारक नाही आहेत. पण मग सोशल मीडियावर तुमच्या विभागाची थोडीशी फिरकी घेतली जाते किंवा टीका केली जाते की तुम्ही म्हणताय मान्सून आला आहे, तर बाहेर कुठे तर मान्सून दिसत नाही आहे, पाऊस दिसत नाही आहे, मग गेला तरी कुठे पाऊस? हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का आपण आजच्या तारखेला आकडे बघितले तर एक अहमदनगर जिल्हा वगळता बाकी सर्व ठिकाणी मान्सून जो आहे तो त्याचे आकडे जे आहेत ते सरासरीपेक्षा कमी आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी विदर्भामधल्या बऱ्याच भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो लार्ज डेफिशियंट म्हणजे 70% कमी पाऊस या सर्व ठिकाणी पडलेलं आहे. पण ज्यावेळी मान्सून ऑनसेट होतो तर त्यावेळी अशा प्रकारची आकडेवारी समोर येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आहे. ह्याच्या अगोदर पण अशा प्रकारे झालं आहे. ह्याला दोन कारणं आहेत. एक तर म्हणजे मान्सून केरळमध्ये जो 1 जूनला सर्वसाधारणतः दाखल होतो, तो दाखल होतानाच 8 जूनची तारीख आली आणि 9 जूननंतर अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालं वायू, जे महाराष्ट्राच्या म्हणजे अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या भागातून मग ते सौराष्ट्राला वळसा घालून गेलं, मग ते परत आलं वगैरे वगैरे सारख्या गोष्टीमध्ये जवळजवळ मान्सून परत रिवाईव्ह व्हायला जवळजवळ 10 ते 12 दिवसाचा अवधी गेला. त्याच्यामुळे मान्सून पुढे उत्तरेकडे सरकायला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर बराच अवधी गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईमध्ये पण तो दाखल होण्याची सध्या तारीख जी आहे ती 12 जूनची तारीख आहे, ती 25 जूनला झाली, म्हणजे जवळजवळ 2 आठवड्याचा दिले त्याच्यामध्ये झाला. एकंदर परिस्थिती बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये आहे. बरं, आणि त्याच्यासाठी पण आम्ही काही पूर्वानुमान दिलेलं आहे, तर चांगला पावसाची जी अपेक्षा आहे ती जुलैमध्ये आपल्याला करता येईल. काही सहकाऱ्यांचे माझ्या प्रश्न आहेत, आपण प्रश्न घेऊया. सर, न्यायालयामध्ये जसं तारीख पे तारीख असतं, हा तसं हवामान खात्याचं देखील तारीख पे तारीख सुरू आहे. कारण गेल्या रविवारी हवामान खात्याने सांगितलं होतं की या मंगळवारी पाऊस पडेल. जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत होता तेव्हा मुंबई कोरडी होती. आज 26 जून उजाडलेला आहे, अख्खा जून जवळपास वाया गेलेला आहे, अजूनही दिवसा कडक ऊन पडत आहे, तर हे हवामान खात्याचे अंदाज प्रत्येक वेळेला का चुकतात? एक त्याच्यामध्ये दोन गोष्टीचं आपल्याला इथे मला आपलं लक्ष वेधू इच्छिन मी की तारीख पे तारीख हे देणं हवामान विभागाला गरजेचं आहे. कारण आम्ही नेहमी असं म्हणतो की पुढच्या 24 तासात काय होणार किंवा 48 तासात काय होणार किंवा पुढच्या 5 दिवसात काय होणार, आणि हे जे अपडेट्स आहेत हे रोज जे आहेत येतात. रोज त्याचा इनिशियल कंडिशनवरती त्याचा अभ्यास होतो आणि पुढचं पूर्वानुमान दिलं जातं, त्यामुळे त्याला आम्ही अपडेट्स म्हणतो. बऱ्याचदा लोकांचं असं त्याच्यामध्ये गैरसमज होतो की हवामान विभागाने काल जे म्हटलं आहे ते आज त्यांनी बदललं आहे, तर त्याला आम्ही बदल नाही म्हणत, त्याला आम्ही अपडेट्स म्हणतो. म्हणजे त्याची जी पूर्वसूचना आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस दिसला तर ते आम्ही सांगतो. आपण जो प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची स्थिती काय, तर गेल्या काही दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये रादर मी असं म्हणेन की गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पण नोंदी आलेल्या आहेत. आणि एकंदर चित्र मराठवाड्यामध्ये जे पाऊस आहे विदर्भामध्ये तो खूप लक्षणीय स्थितीपेक्षा कमी आहे. विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये तो बिलो नॉर्मल पाऊस आहे, सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. तर एकंदर मराठवाड्यामध्ये पावसाचं चित्र, एकंदर महाराष्ट्रामध्ये जे चित्र आहे त्यापैकी मराठवाड्यामध्ये गेल्या काही संपूर्ण आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडला, बऱ्याच ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पण निर्माण झाली आणि आजही काही ठिकाणी काही तुरळक ठिकाणी बऱ्याचपैकी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस
आला. ही आकडेवारी बघता आपल्याला असं म्हणता येईल की येत्या संपूर्ण आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि इंटिरियर महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे तो कमी असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र या महिन्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतं आहे आणि ते नॉर्थ वेस्टर्ली वायव्य दिशेने मूव्ह होणार आणि त्याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना नक्कीच होणार आहे. तर परत एकदा पाऊस रिवाईव्ह होण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये हवामान विभागाने दिलेली आहे. अजून एक चांगली गोष्ट मी ते सांगतो की पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये कोकण किनारपट्टीवरती आणि मुंबईमध्ये चांगला पाऊस दिसण्याची, काही ठिकाणी आयसोलेटेड हेवी रेनफॉल ची पण शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आणि हे एकच मॉडेल दर्शवत नाही तर बरेचसे जे मॉडेल्स आहेत, आम्ही आमचे इंडिजिनस मॉडेल पण वापरतो आणि बाहेरची पण मॉडेल्स वापरतो, तर बरेचसे जे मॉडेल्स म्हणजे गणितं ज्याला आपण म्हणूया थोडक्यात सांगायचं, ज्याच्याने 4 ते 5 दिवस किंवा 8 दिवसात काय होणार याची शक्यता आपल्याला वर्तवतं, तर ऑल मॉडेल्स आर इंडिकेटिंग की अशा प्रकारे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मला वाटतं शुक्रवार शनिवारपर्यंत चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये कोकणच्या किनारपट्टीवरती, खास करून दक्षिण कोकणामध्ये आणि उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघरपर्यंत पाऊस चांगला दिसण्याची शक्यता आहे. ह्या सर्व शक्यता आहेत आणि ह्याला तारखा देणं फार गरजेचं आहे. बिना तारखेचं जर का आम्ही बोललो की पुढच्या काही दिवसात पाऊस पडणार आहे तर ह्या गोष्टीला काहीच म्हणजे फारच ते वेग स्टेटमेंट होईल, त्यामुळे त्याला तारीख देणं हे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की रोजचे अपडेट आपल्या सर्व श्रोत्यांनी आमच्या वेबसाईटवरती बघणे फार गरजेचं आहे. नाही सर, पुन्हा अपडेट्सवर देतो की आपण 48 तासामध्ये अमुक एक घडेल असा आपण अंदाज सांगतो, आपल्याकडे सगळी यंत्रणा आहे, अद्ययावत मशिनरी आहे, पण पुढच्या 48 तासाचा अंदाज देखील आपला चुकतो, हे कसं काय? असं फार क्वचित वेळा होतं, सर्वसाधारणतः फार क्वचित वेळा होतं. इस्पेशली ज्या वॉर्निंग्स ज्या दिलेल्या जातात, ज्यावेळी आपण म्हणतो की अंदाज चुकतो, त्यावेळी मी खास करून या गोष्टीकडे लक्ष देईन की जिथे मुंबईसारे मुंबई किंवा रत्नागिरी किंवा गोवा किंवा जी महत्त्वाची जी ठिकाणं आहेत तिथे ज्यावेळी आम्ही तीव्र हवामानातील बदल जो असतो त्याचे ज्यावेळी इशारे देतो त्यावेळी ते त्याचा जो स्कोअर आहे तो सर्वसाधारणतः 0.7 वर आहे, ज्याला इंटरनॅशनल लेवलवरती एक चांगला स्कोअर मानला जातो. तर असं फार कमी वेळा होतो की 48 दिलेली वॉर्निंग होत नाही, ज्यावेळी मुसळधार पावसाची वॉर्निंग असेल. नक्कीच कधीकधी त्याच्यामध्ये काही बदल होतात आणि त्याच्यामुळे वॉर्निंग दिलेली काय म्हणतात त्याला रिअलाईज होत नाही, पण हे फार क्वचित वेळा घडतं. आणि ज्यावेळी वॉर्निंग देतात त्यावेळी मुंबईसारख्या शहराला ज्यावेळी आपण वॉर्निंग देतो त्यावेळी एक मॉडेल नाही तर आम्ही अनेक वेगवेगळे मॉडेल्स बघून आम्ही मग त्याचे इशारे देतो. आणि त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारची सुधारणा आणण्याचा प्रयत्न हवामान विभागातर्फे केला जात आहे. हवामानाचा अंदाज अनेक त्याला खूप मोठा इतिहास आहे. आधी टोकटाकाचा अंदाज देत होता, नंतर जसंजसं निरीक्षण वाढत गेलं, विज्ञानाची प्रगती झाली, त्याच्यात अधिक प्रगत तंत्रज्ञान आलं. सध्या तुम्ही जे अंदाज व्यक्त करता त्याच्यासाठी कुठलं नेमकं तंत्रज्ञान वापरलं जातं आणि गेल्या काही वर्षामध्ये त्याच्यात काय प्रगती झाली आहे आणि आपल्या येत्या काळामध्ये कुठलं तंत्रज्ञान त्यासाठी वापरलं जाणार, अचूक अंदाज हा येण्यासाठी आपण अजून कुठल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो? एक मुद्दा मी परत एकदा सर्वांनी इथे नमूद करू इच्छितो की जे आपण हवामानविषयी ज्यावेळी आपण एखादी अंदाज बांधतो तर त्याचा जो संबंध आहे तो संपूर्ण जगाशी निगडीत आहे. आम्ही घेतलेली ऑब्झर्वेशन जी आहेत ती पुढच्या 10 मिनिटांमध्ये ग्लोबल नेटवर्कमध्ये जाणं गरजेचं आहे. मग ते कोल्हापूरचं असू दे, सांगलीचं असू दे किंवा नागपूरचं असू दे, ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये ग्लोबल नेटवर्कमध्ये जाण्याची गरज आहे. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल, म्हणजे समजा उद्या तुम्ही समजा मुंबईहून जर का फ्रँकफर्टला जाणार असाल विमानाने जर का जाणार असाल किंवा ऑस्ट्रेलियाला जाणार असाल तर ह्या दरम्यान कशा प्रकारचं वेदर विमानाला विमानन सेवेला अपेक्षित आहे, कशा प्रकारचे इशारे अपेक्षित आहे हे जर का मला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मला महाराष्ट्राचा किंवा भारताचा मॉडेलचा आधार घेता येणार नाही, त्याच्यासाठी मला ग्लोबल मॉडेल्स वापरावे लागतात. आणि ग्लोबल मॉडेल्समध्ये जर का हा डेटा आपला जायचा असेल तर त्या डेटाचा जो ॲक्युरेसी आहे, त्या डेटाची जी क्षमता आहे, त्याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे वारंवारता आहे, ह्या सर्व जर का व्यवस्थित नसतील तर ग्लोबल मॉडेल जे आहेत जे रन होतात ज्याच्यामध्ये वैश्विक मॉडेल ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये हा डेटा स्वीकारलाच जाणार नाही, नंबर वन. त्यामुळे आपली टेक्नॉलॉजी जी आहे, बरंच असं असतं की प्रगत देशामध्ये टेक्नॉलॉजी वेगळी आहे आणि आपल्याकडे वेगळी आहे का, तर तसा प्रश्न नाही आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे पण सेम आहे, आता आपला डेटा त्यांच्या ग्लोबल मॉडेलमध्ये गेलाच नसता किंवा त्यांचा डेटा आपल्या ग्लोबल मॉडेलमध्ये आपल्याला घेता आला नसता. तर अशा प्रकारची यंत्रणा ज्यावेळी असते त्यावेळी एक पर्टिक्युलर लेवलला आल्यानंतरच अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात.
वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळं तंत्रज्ञान आहे. जसं आता मी आपल्याला उदाहरण द्यायचं आहे की समजा पुढच्या 4 तासात काय होणार आहे, आमच्याकडे ते पण फोरकास्ट आहे. तर त्याच्यासाठी रडार जे आहे, डॉपलर रडार वगैरे जे आहेत त्याचा उपयोग आम्ही करतो. विमानसेवेसाठी मी एक उदाहरण देतो की पुढच्या 1/2 तासात काय होणार आहे याचंही पूर्वानुमान आम्ही देतो. शेतकऱ्यांसाठी जे पूर्वानुमान देतो ते पुढच्या 5 ते 7 दिवसांमध्ये काय होणार, डिझास्टर मॅनेजमेंटला पुढचे 48 तासात किंवा पुढच्या 3 दिवसात काय होणार. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी पूर्वानुमान आहेत, इशारे आहेत, वॉर्निंग्स आहेत. रेल्वेला वेगळ्या प्रकारचं पूर्वानुमान आहे, त्याच्यानंतर शिपिंग इंडस्ट्रीला, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला, कृषीला, पॉवर सेक्टरला, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. पूर्वी असं व्हायचं की आम्ही जे देऊ ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या असं व्हायचं, पण आता असं नाही. आता असं झालं की कस्टमर किंवा क्लायंट इज अ किंग, तर तो आम्हाला सांगतो की आम्हाला अशा प्रकारे ही सेवा पाहिजे की आम्हाला अशा प्रकारचं पूर्वानुमान ह्या या वेळेमध्ये पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळं मॉडेल्स आहेत, वेगवेगळे गणित आहेत, वेगवेगळे डिसेमिनेशन मोड्स अवेलेबल आहेत, आणि त्याप्रमाणे मग आम्ही ते करतो. म्हणजे जसं डिफेन्सला जर का डेटा द्यायचा असेल तर त्यासाठी मॉडेल्स वेगळे आहेत, त्याची गणितं, त्याची सिक्युरिटी, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने हँडल केल्या जातात. जनरल पब्लिक फोरकास्ट आहे ते वेगळ्या पद्धतीने हँडल करतो. आणि अजून एक मी चांगली गोष्ट सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही एक टेक्नॉलॉजीचा प्रश्न विचारला, तर पूर्वी हवामान विभाग म्हटलं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑफिस असं एक सर्वसाधारणतः अंदाज, आणि आताही ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंच ऑफिस आहे. पण ह्याच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जो सोशल मीडियाचा जो वापर, जो आता आपण ज्याचा सगळीकडे वापर होतो, त्याचाही आम्ही अतिशय व्यवस्थितपणे त्याचा वापर करतो. कारण आम्हाला ते कळलं आहे की ते एक मोठं सशक्त साधन आहे ज्याच्याने लोकांपर्यंत पोचता येतं. म्हणजे मी स्वतः ट्विटरवरती आहे आणि मी दिवसातून जवळजवळ 12-13 वरती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वेदर रिलेटेड ट्विट करत असतो आणि त्याचा रिस्पॉन्सही लोकांकडून चांगला येतो. लोक माझ्याशी बोलत नाहीत, लोक ट्विट बघतात आणि त्याचा त्यांना उपयोग होतो. तर म्हणजे ट्विटर असू दे किंवा व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, ईमेल, SMS, ब्रॉडकास्ट, ह्या सर्व गोष्टी आपल्या जागेवर आहेत. पण ह्याच्यावर ह्या ज्या ॲडिशनल गोष्टी आहेत ज्याच्याने इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन बी आयडेंटिफाईड, तो एक मोठा फायदा आपल्याला ह्याच्यामध्ये होत आहे. दरवर्षी साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 7 जूनच्या सुमारास मान्सून येतो असं म्हणतात. साधारणपणे तर गेल्या काही वर्षांमध्ये ह्या तारखा पुढे पुढे जात आहेत का आणि एकूण मान्सून जो आहे तो डिले होतोय असं वाटतं का? याच्यावरती हवामान विभागाने पण गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 100-150 वर्षाचा मान्सूनचा इतिहास फार मोठा आहे. तर गेल्या 100-150 वर्षाची आकडेवारी बघितली की केरळमध्ये कधी दाखल होतो, मुंबईमध्ये कधी दाखल होतो. आणि मी काल का परवाच एक ग्राफ आपल्या सर्व युजर्सना पब्लिश केला होता. गेल्या 50 वर्षामध्ये किंवा मोर दॅन लास्ट 70 इयर्समध्ये मुंबईमध्ये पाऊस कधी कधी आला, तर असे अनेक वेळा अशा आहेत की ज्यावेळी 24 जूनच्या आसपास जो आहे तो मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की यंदा जो मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे ती फारच काय म्हणतात अनपेक्षित गोष्ट आहे का? जर का आपली विंडो जर का छोटी असेल तर मग आपल्याला ते अनपेक्षित वाटेल. पण जर का तुम्ही आपण एक 50-100 वर्षाचा डेटा बघितला तर त्याच्यामध्ये बरेच स्पाईक्स असे आहेत की मुंबईमधला मान्सून जो आहे तो 12 जूनला न येता तो 24-25 जूनच्या आसपास पण आलेला आहे. तर सर्वसाधारणतः जो केरळमध्ये जो पाऊस दाखल होतो त्याला 1 जूनची तारीख आहे आणि त्याचं जे डिव्हिएशन आहे ते 1 आठवड्याचं डिव्हिएशन आहे. म्हणजे तो 7 दिवस अगोदर किंवा 7 दिवस नंतर येण्याची शक्यता गणिता दाखवत आहे. यंदा तो 8 जूनला आला तर डिले जो आहे तो तिथेच झाला आणि त्याच्यानंतर मग वायू चक्रीवादळ निर्माण झालं आणि वगैरे वगैरे ज्या गोष्टी घडल्या त्याच्याने अजून 1-15 दिवस तो पुढे गेला. पण लवकर आला किंवा उशिरा आला तर त्याच्यावरून मान्सूनचा परफॉर्मन्स किंवा तो कसा असेल हे आकणं कदाचित चुकीचं ठरू शकेल. बऱ्याचदा असं झालं आहे की लवकर आला पण परफॉर्मन्स चांगलाही नव्हता, अशी काही वर्ष आपल्याकडे आहेत. आणखी एक प्रश्न सर, पूर्वी मान्सून पूर्व पाऊस सुद्धा चांगला व्हायचा, आता तोही कमी दिसायला लागला आहे का आणि का? हा फार चांगला प्रश्न आहे. म्हणजे ह्या प्रश्नाबरोबर मला माझं बालपण आठवलं की पूर्वी लागून राहिलेला पाऊस जो आहे तो आपल्याला दिसायचा. म्हणजे फार मुसळधार पाऊस अधूनमधून कधीतरी व्हायचा, पण 1-1, 5-5, 6-6 दिवस पाऊस लागून असलेला असायचा. फार मुसळधार नाही पण मध्यम स्वरूपाचा पाऊस असायचा. मला असं वाटतं की हे लागून राहिलेल्या पावसाचे दिवस जे आहेत ते हळूहळू कमी होत आहेत आणि ह्याची काही कारणं आहेत ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो किंवा क्लायमेट चेंज वगैरे असं म्हणतो. तर त्यांनी पहिलंच बाकी ते केलं आहे की लागून राहिलेले पावसाचे दिवस कमी होतील, पाऊस वाढेल, पण तो सगळा पाऊस जो आहे तो हेवी टू व्हेरी हेवी
मध्ये तो पडणार, म्हणजे मुसळधार पावसाचे दिवस वाढतील आणि हलक्या आणि मध्यम स्वरूप पावसाचे जे दिवस आहेत ते कमी होतील, आणि शेतकऱ्यांना नेमकं तोच पाऊस हवा आहे हलका आणि मध्यम स्वरूपाचा. सगळा चार महिन्याचा पाऊस जर का 15 दिवसात आला तर आय थिंक इट इज वेस्ट. गेल्या वर्षीपर्यंत विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस कमी व्हायचा असं होतं, गेल्या वर्षी तो उत्तर महाराष्ट्रात पण बराच कमी झाला, तर ह्याची काही कारणं वेगळी आहेत का? परत एकदा मी म्हणेन की प्रत्येक पावसाळा ना हा वेगळा आहे. म्हणजे जे माझे जे वरिष्ठ वैज्ञानिक आहेत ते मला म्हणतात की होसाळीकर, जर का प्रत्येक पावसाळ्याचा जर का व्यवस्थित अभ्यास केला तर एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये PhD मिळता येईल, म्हणजे एवढा प्रशस्त त्याचा आवाका आहे असं मी म्हणेन. तर गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खास करून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामधल्या ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी होता. विदर्भामध्येही सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. जो पाऊस चांगला होता तो फक्त कोकणामध्ये होता. आता ह्याचा एक अजून एक गोष्ट थोडंसं लक्षात घ्या की कोकणातली आकडेवारी 3000 मिलीमीटर पाऊस कोकणामध्ये, किंवा ॲव्हरेज पाऊस जर का कोकणातला म्हटलं तर 1000 वर आहे सरासरी पाऊस. आणि त्या मानाने जर का तुम्ही मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गेला तर ती आकडेवारी 600 ते 700 आहे. तिथे जरा जरी 20% जरी पाऊस जागेवरून हल्ला तरी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते, पण कोकणामध्ये तसं नाही. कोकणामध्ये 50% जरी पाऊस पडला तरी तिकडच्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कारण ॲव्हरेजेस आर व्हेरी हाय, सरासरी पाऊस पुष्कळ जास्त आहे. पण असं विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये असं करता येत नाही. साधारणतः 20 ते 25% पाऊस आपल्या जागेवरून हल्ला, कमी झाला, तर दुष्काळजन्य परिस्थिती होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. एक आकडेवारी मी सांगतो की गेल्या 125 वर्षातली जर का आकडेवारी बघितली तर जवळजवळ 25 ते 30 वेळा मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुष्काळ आलेला आहे. म्हणजे हे गणित जर का आपण भागाकार केला तर दर 3 ते 4 वर्षांनी एक दुष्काळ, गणिती साधं सोपं गणित आहे, 3 ते 4 वर्षांनी एखादा दुष्काळ महाराष्ट्राच्या आतल्या भागातमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो व्हॉट वी हॅव टू डू, कदाचित ह्याच्यासाठी काही अरेंजमेंट्स, रिसोर्सेस निर्माण करणं गरजेचं आहे. समजा त्यावर्षी नाही आलं कदाचित पुढच्या वर्षी येईल म्हणून ते रिसोर्सेस परत आपल्याला वापरता येईल. तर अशा प्रकारचे थोडीशी यंत्रणा जर का आपण सशक्त केली, ॲज्युमिंग की दुष्काळ येणार. सर, खाजगी संस्थासुद्धा आता हवामान अंदाज वर्तवत आहेत, तर खाजगी संस्थांचं आव्हान भारतीय हवामान विभागापुढे आहे का? हा प्रश्न तो नाही आहे, कारण भारतीय हवामान विभाग जो आहे तो एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक नोडल एजन्सी आहे, ज्याला आपण ऑथोराईज डीलर जसं म्हणतो तर तसं एक नोडल एजन्सी आहे. सर, प्लॅनिंग कमिशन म्हणा किंवा ज्या काही केंद्र स्तरावरती किंवा मोठमोठे ज्या गोष्टी ठरवल्या जातात तर त्याच्यासाठी भारतीय हवामान विभागाचाच जे ॲनालिसिस आहे ते घेतलं जातं. इथे मी सांगू इच्छितो की 1875 साली भारतीय हवामान विभाग तयार झाला, म्हणजे त्याला जवळजवळ 150 वर्षाची त्यांच्याकडे डेटा आहेत, संपूर्ण ॲनालिसिस आहे संपूर्ण देशासाठी. खाजगी संस्था बऱ्याचशा आहेत, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज येत असतात. मला असं वाटतं की युजरने ते ठरवावं की कुठलं त्यांनी घ्यावं, कुठली गोष्ट त्यांनी वापरावी आणि कुठली न वापरावी, आणि म्हणजे तो युजरचा भाग आहे. आम्ही जे पूर्वानुमान देतो आम्ही ते सर्वांना देतो, प्रत्येकाने ते ठरवावं की त्यांनी कुठलं घ्यावं, आणि ज्याच्यावरती जास्त विश्वास असेल मला असं वाटतं की तो निर्णय युजरचा असावा. पण ऑल स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीज आर आम्ही त्यांना देतो, अर्थात प्रायव्हेट सेक्टरला पण तो आम्ही देत असतो. जुलै महिन्यात राज्यात पाऊस कसा अनुभवला मिळेल? भारतीय हवामान विभागाने जे दीर्घकालीन पूर्वानुमान दिलं होतं दुसऱ्या टप्प्याचं, जे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही जूनचं पूर्वानुमान देत नाही, जुलैचं पूर्वानुमान आम्ही त्याच्यामध्ये दिलं आहे आणि ऑगस्टचं पण पूर्वानुमान त्याच्यामध्ये दिलं आहे. तर ते जे आहे ते 96 ते 97% पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याला एक अल्निनो फॅक्टर, बराचसा शब्द आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, ते अल्निनो जो आहे तो आपला पावसाळा कंट्रोल करतो असं बऱ्याच जणांचं मत आहे आणि काही गणितं पण त्याची दर्शवतात. पण तो 1-to-1 नाही, प्रत्येक वेळी अल्निनो असेल तर आपला पावसाळा खराब होईल असं नाही आहे. बऱ्याचदा अल्निनो होता पण आपला पावसाळा चांगला झाला होता, पण तरी पण त्याच्याकडे आम्ही विषुववृत्तीय महासागरामध्ये जो पॅसिफिक महासागरामध्ये जो आहे त्याच्याकडे लक्ष आहे, आणि सध्या त्याचं जे स्टेटस आहे तो वीक आहे, मॉडरेट टू वीक कंडिशनमध्ये, आणि आम्ही त्याला असं म्हणतो आहे की पुढच्या मान्सूनच्या पूर्वार्धामध्ये तो अजून त्याची इंटेन्सिटी कमी होईल, आणि जर का त्याची इंटेन्सिटी कमी असेल तर नक्कीच त्याचा फायदा देशातल्या पावसाळ्याला आणि महाराष्ट्रातल्या पावसाळ्याला नक्कीच होणार आहे. आम्हाला अजून बरेच खरं तर प्रश्न विचारायचं, पत्र वेळेची खूप मर्यादा आहे. तुम्ही आमच्या Zee 24 तासमध्ये आलात आणि मनमोकळी तुम्ही उत्तर दिलीत, त्याबरोबर खरंच
तुमचे खूप खूप आभार. मुक्त चर्चेमध्ये आज आम्ही इथेच थांबवतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.